किती इंटरकनेक्ट होत जातं, म्हणजे थेरॉटिकली स्पीकिंग एव्हरीथिंग फिजिकल अँड नॉन फिजिकल गेट्स कनेक्टेड, म्हणजे इवन फिजिकल अँड नॉन फिजिकल दोन्ही सांगतो, म्हणजे मानसिक घटक आणि फिजिकल घटक हे सुद्धा इंटरकनेक्टेड होतात. आणि म्हणून तुम्हाला जर जग समजावून घ्यायचं असेल तर तुम्हाला केवळ एखादी वस्तू तुकडा काढून मायक्रोस्कोपमध्ये घालून नाही समजावून घेता येईल, तुम्हाला त्याची संपूर्ण इंटरकनेक्शन्स समजून घ्यावी लागतील. ती कदाचित वीक होत जातील हळूहळू, म्हणजे थेरॉटिकली स्पीकिंग चंद्रावरती एक फुलपाखरू समजा चुकून असेलच आणि तिने पंख हलवला तर पृथ्वीवरती काही बदल होईल का नाही, अगदीच टेक्निकली सांगायचं झालं तर होईल असं म्हणलं पाहिजे, पण तो अत्यंत निग्लिजेबल असेल म्हणून तो आपण तो विसरून जाऊ. असं तुम्ही ठरवू शकता, परंतु याचा अर्थ ते टेक्निकली करेक्ट विधान होईलच असं नाही. म्हणजे अगदी मी थोडंसं एक्झॅग्रेशन करून बोलतोय समजा, पण यातला मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे ट्रूथ इज होल अँड होल इज ट्रूथ. ट्रूथ हे नेहमी संपूर्ण असतं, सत्य हे कधी पार्शल असू शकत नाही. अर्धसत्य आपण सुद्धा म्हणतो ना, अर्धसत्य या शब्दाला काय अर्थ आहे का? सत्याचे तुकडे कसे करता येतील? हे अर्धसत्य आहे. तुम्हाला चालेल का मी एक रुपयाचं नाणं देतो त्यातली एक बाजू खोटी आणि दुसरी बाजू खरी आहे, त्याची किंमत 50 पैसे होते का? होत नाही. त्याचं कारण रुपया हा ॲज ए होल व्हॅल्यू केला जातो, रुपया ॲज ए होल व्हॅल्यू केला जातो. तुम्ही जे काय समजावून घेता, जग जे तुम्हाला दिसतं ते तुम्हाला संपूर्ण समजलं तरच समजलं. तुम्हाला एक बाजू समजली म्हणजे 50% रुपया समजला असं नाही चालू शकत. म्हणून जग हे संपूर्णत्व. आणि अजून एक, तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात, मला माहिती आहे तुमच्या इथं लॉजिक हा विषय अलीकडे कोणी शिकवतं का नाही, परंतु तो शिकवला जावा या मताचा मी आहे. कारण मी आता चांगल्या सिम्बॉसिसमध्ये विजिटिंगमध्ये मी तिथं ती प्रथा सुरू करतो आहे. आता म्हणजे लॉजिक शिकवलं पाहिजे, तर त्याच्यात मी जास्त खोलात न जाता तत्वज्ञान एवढंच सांगतो की आपल्याला सर्व जे तथाकथित सायंटिफिक थिअरी म्हणून शिकवलं जातं तो एक जगाला तुकड्यामध्ये विभाजन करण्याचा एक ती एक पद्धती आहे. आणि सायन्स म्हणजे काय तर एक तुकडा काढायचा आणि त्याचा फक्त विचार करायचा. एका मर्यादेपर्यंत ते ठीक आहे, एका मर्यादेपेक्षा इट फॉल्सिफाईज. संपूर्णत्व हे सत्य असतं. आणि म्हणून वर्ल्ड होल इज नॉट मेड अप ऑफ पार्ट्स, होल इज नॉट ए सम टोटल ऑफ पार्ट्स. म्हणजे तुकड्या तुकड्यांची बेरीज केली की जग म्हणजे ते लहान मुलांचा गेम नाही आहे की हत्तीचा एक सोंडेचा तुकडा मिळाला, पायाचा एक तुकडा मिळाला, ते सगळे चित्र असे तुकडे 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 मिळवले की आपल्याला जग समजलं असं नाही. जग हे सलग आहे, सत्य हे सलग आहे, आणि म्हणून त्याचे तुकड्याची बेरीज म्हणजे जग नाही. हा सोयीसाठी तुम्ही त्याच्या विभागात चर्चा करा, पण त्या विभागीय ज्ञानाची काही एक मर्यादा असते हे लक्षात ठेवा एवढंच. आता तुम्ही म्हणून हे सगळं तुम्ही सांगताय हे सगळं कशाकरता? मार्क्सच्या विचाराशी त्याचा काय संबंध आहे? आता तिथं आपण मेथडकडे जाऊ आणि तिथून ऐतिहासिक भौतिकवादाकडे जाऊ. याचा मेथडॉलॉजिकल प्रश्न आहे. मेथडॉलॉजिकल प्रश्न असा की मार्क्स असं म्हणतो, तुम्हाला जर आता याचे ॲप्लिकेशन बघा काय होतं ते, तुम्हाला जर आजचा समाज समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला या समाजातले परस्पर विरोधी घटक काय आहेत ते समजावून घ्यायला पाहिजे. म्हणजे समाजाचा अभ्यास म्हणजे समाजातल्या बदलाचा अभ्यास. समाजाला जो समाज ज्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूट होतो त्या वर्गांचा विभागांचा अभ्यास, त्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास आणि त्यांच्या परस्पर विरोधी किंवा परस्पर पूरक परस्पर सहकार्याच्या त्या त्यावेळेला ज्या काही असतील त्या प्रेरणांचा इंटरॅक्शनचा संघर्षाचा अभ्यास, त्या गतीचा अभ्यास म्हणजे समाजाचा अभ्यास. कोण म्हणजे ह्याच्यात काय वेगळं सांगितलं? त्यावेळी किंवा आजसुद्धा आपल्याला काय सांगतात? एक सहज आपण मराठीमध्ये आपण म्हणतो शितावरून भाताची परीक्षा, बरोबर आहे ना? म्हणजे काय की तुम्ही जर भातामधल्या एका शिताचा अभ्यास केलात, समाजातल्या एका व्यक्तीचा तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला सगळा समाज कळतो. मार्क्स ही मेथडॉलॉजी कधीही मान्य करणार नाही. मार्क्स म्हणेल तुम्ही एक तुकडा काढून एक व्यक्ती काढून त्या व्यक्तीला स्वतंत्रपणे तिचा अभ्यास करणं इज बेसिकली फॉल्सिफाईंग इट. की तुम्ही त्याच्यापासून जर ती तोडलीत आणि तोडून काढून तुम्ही स्वतंत्र तिच्या प्रेरणांचा अभ्यास केलात तर ते तुम्हाला सत्यापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, एका मर्यादेपर्यंत तुम्ही जाऊ शकता एक. आणि दुसरं, इतिहासाला तोडून तुम्ही समाजाचा अभ्यास करू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ संबंध आता कसा येईल बघा, भारतामध्ये फ्री ट्रेडची पॉलिसी असावी का नाही, समजा आपल्यासमोरचा प्रश्न आहे चर्चेचा.
कोण म्हणेल की इंग्लंडमध्ये फ्री ट्रेडची पॉलिसी चांगली होती आणि फ्री ट्रेड इंग्लंडमध्ये त्यावेळेला असावं असं मार्क्सने सुद्धा म्हटलं होतं. आता का तुम्ही विरोध करता हे आर्ग्युमेंट माझ्याच विरोधात, म्हणजे असं चर्चेमध्ये अनेकदा मांडलं गेलेलं आहे की मार्क्स हा त्यावेळेला फ्री ट्रेडचा पुरस्कर्ता होता इंग्लंडमध्ये आणि तुम्ही मात्र इथं फ्री ट्रेडला विरोध करताय, हे काय किती विसंगत आहे. तर इथं मार्क्सच्या पद्धतीप्रमाणे विचार केला तर हा आरोप चुकीचा होईल. का? कारण इंग्लंडमधला समाज 1850 सालचा आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीतून गेल्यानंतरच्या जगामधला भारतासारखा एक देश आणि त्याच्यामधल्या इकॉनॉमिक पॉलिसीतला प्रश्न हे फ्री ट्रेड पॉलिसी आजची आणि फ्री ट्रेड पॉलिसी त्या देशातली त्यावेळची यांची तुलना 1-to-1 होऊ शकत नाही. कारण फ्री ट्रेड आणि फ्री ट्रेड असे दोन तुकडे काढायचे, त्याची एकमेकांची तुलना करायची, ही मेथड चुकीची आहे. फ्री ट्रेड इन दॅट सोसायटी अँड फ्री ट्रेड इन दिस सोसायटी ही वेगळी काढून चर्चा करता येणार नाही, त्या समाजापेक्षा वेगळी. मला झालेला टायफॉईड आणि दुसऱ्या कोणाला झालेला टायफॉईड हे एकच आहेत असं समजून जेव्हा औषधं दिली जातात तेव्हा ती चुकण्याची शक्यता तेवढीच असते. आणि असा मेडिकलमधलासुद्धा अलीकडचा रिसर्च आहे. तेव्हा तुम्हाला मला झालेला हृदयरोग आणि तुम्हाला झालेला हृदयरोग हे एका मर्यादेपर्यंत सारखे असतात पण एका मर्यादेनंतर ते वेगळेही असतात. हे जे मेथडॉलॉजिकल ट्रूथ आहे, हे मेथडॉलॉजिकल ट्रूथ हे मार्क्सच्या फिलॉसॉफीचा एक भाग आहे. आता आपला वेळ कमी आहे म्हणून मी इथं हा पहिला भाग थांबवतो. याच्यातून मार्क्सने आपल्याला असं सांगितलं, जो एक सिद्धांत त्यांनी मांडला की माणसाचा इतिहास हा एक बदलत्या समाजाचा इतिहास आहे आणि बदलता समाज कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचं पहिल्या दोन ओळीत असतो म्हणतो की हिदर टू हिस्ट्री इज द हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल. माणसाचा आत्तापर्यंतचा इतिहास हा बदलत्या समाजाचा आहे आणि तो समाज बदलतोय कशामुळे, तर त्याच्या अंतर्गत वर्गसंघर्ष आहे म्हणून. तेव्हा वर्गसंघर्ष समाजामधल्या वर्गांमधला एकमेकांचं कन्फ्रंटेशन हा त्यातला एक मुख्य इंजिन आहे, त्याचं ती ऊर्जा आहे त्यातली, अशा प्रकारचं तो आपल्याला ज्या इतिहासाविषयीचा एक सिद्धांत मांडतो आणि त्याच्यामधून त्या इतिहासाची तो संपूर्ण एक मीमांसा करतो, त्याला इतिहासाची भौतिकवादी मीमांसा किंवा हिस्टॉरिकल मटेरियलिझम असं म्हटलं जातं. पण तो हिस्टॉरिकल मटेरियलिझम हा शब्द मार्क्सने स्वतः वापरलेला नाही, त्यांनी वापरलेला शब्द आहे मटेरियलिस्ट कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री, इतिहासाची भौतिकवादी मीमांसा. इतिहासाची मीमांसा अनेक पाहतो तुम्ही, तर हिस्ट्री क्लब आहे मला वाटतं, त्यामुळे हिस्ट्री क्लबमध्ये तर खूपच आवश्यक आहे हे सांगणं की मार्क्सची इतिहासाची मीमांसा काय. तर इतर लोकांची सांगतो म्हणजे मार्क्सची काय ते नक्की कळेल. इतर लोक म्हणतात इतिहास कसा बदलतो, लोक म्हणतील की माणसाच्या काही मूलभूत प्रेरणा असतात आणि त्यांचं आविष्करण बदलत जात, किंवा इतिहासामध्ये काही दिव्य साक्षात्कारी किंवा अत्यंत थोर असे आदर्श पुरुष असतात, पुरुष म्हणजे माणसं असतात, आणि असे जे थोर नेते असतात मार्गदर्शक असतात त्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या मागे लोक जातात, त्यांचं ऐकतात, लोकांना ते कामाला लावतात वगैरे वगैरे, आणि त्यांच्यामुळे समाज बदलतो. मग ते कोणी धर्मसंस्थापक असतील, कोण मोठे सम्राट असतील, राजे असतील, किंवा कोणी सर्वसामान्य जनतेचे नेते असतील, कोणी असू द्या, त्यात लोक मार्क्सही औदार्याने त्याचंही नाव घेतील की तुम्हाला तो वाईट वाटायला, पण असे जे कोणी थोर असतात ते असामान्य लोक असतात त्यांच्यामुळे इतिहास घडतो. मार्क्स म्हणतो सॉरी हे खरं नाही, असामान्य लोक असतात की नाही असतात, सगळेच सारखे असतात का नसतात, अजिबात मार्क्स असं कधीच म्हणलेलं नाही की सगळे लोक समान आहेत म्हणून, हे लोकांचा गैरसमज आहे. मार्क्स असा कधीच म्हणलेलं नाही. मार्क्स असं म्हणतो की सामान्य लोक आणि असामान्य लोक असे समाजामध्ये असामान्य निश्चितपणे असतात, त्यात काही शंकाच नाही. परंतु मार्क्स असं म्हणतो की रंगमंचावरती येऊन पात्र एक स्वतःचं कॅरेक्टर सादर करतं त्या त्यावेळेला जे असतं ते आणि संवाद बोलतं, त्याच्यात त्याला काही स्वातंत्र्य असतं का नाही, असतं एका मर्यादेपर्यंत. तो संवाद कुठले म्हणतो पण हालचाली काय करतो आणि स्टोरी लाईन कशी जाते, नाटककाराने लिहिलेली. आता नाटककार कोण आहे, हा वरती बसलेला आहे, कोणी आकाशात बसलेला आहे, बाहेर बसलेला आहे, असा नाटककार नाही आहे कोणी. तर असामान्य लोक जे असतात ते लोक समाजातले जे हे वर्गीय ताणतणाव असतात त्यांचं प्रतिनिधित्व करत असतात, त्यांचं व्हॉइसिंग करत असतात, त्यांचं एक मूर्त रूप असतात. आणि हे मूर्त रूप जेव्हा, आता उदाहरणार्थ एक साधं उदाहरण घ्या, कोणी महात्मा गांधींच्याबद्दलचं काल ऐकलेलं आहे,
महात्मा गांधींचा जेव्हा एक उदाहरणादाखल घ्या, म्हणजे महात्मा गांधींचा तुम्ही विचार करता तेव्हा महात्मा गांधींचं थोरत्व किंवा थोरवी निश्चितपणे सांगायला पाहिजे असं कोणाचं दुमत नाही. परंतु तुम्ही जर असं पाहिलं की महात्मा गांधींना भारतात प्रसिद्ध भारतात प्रतिसाद मिळाला, हाच प्रतिसाद महात्मा गांधींना पॅलेस्टाईनमध्ये मिळाला असता का? हाच प्रतिसाद युरोपमध्ये मिळाला असता का? नसता मिळाला. म्हणजे माझं मत आहे नसता मिळाला. का नसता मिळाला? कारण भारतीय समाजाची ज्या काही धारणा, भारतीय समाजाच्या म्हणून ज्या काही धारणा आहेत, इथल्या संत परंपरेमधून निर्माण झालेल्या आहेत, इथल्या काही धार्मिक परंपरेतून निर्माण झालेल्या, सांस्कृतिक परंपरेतून निर्माण, दर्शन परंपरेतून निर्माण झालेल्या आहेत इथल्या, त्या सगळ्याचा परिमाण परिपाक म्हणून भारतीय लोकांची म्हणून एक काही मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेला अत्यंत चांगल्या प्रकारे पकडून मॉडर्न परिस्थिती आणि मॉडर्न वेस्टर्न रुलर्स तुमच्या समोर आहेत, त्यांच्या परिभाषेत भिडण्याचं जे असामान्यत्व त्यांनी दाखवलं त्याच्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळाला. मग आता ह्याच्यामध्ये भारतातले सामान्य लोक जे आहेत, भारतातल्या पारंपरिक धारणा ज्या आहेत, त्या सगळ्या वगळून एक कोणतरी व्यक्ती येते, महात्मा गांधी ज्यांना आपण म्हणतो, आणि ते काहीतरी एकदम असं प्रकाश टाकल्यासारखं धार दिशा अंधारामध्ये एक मशाल पेटवतात आणि लोकांचे डोळे दिपतात, असा इतिहासाचं मूल्यमापनच चुकीचं आहे. मार्क्स म्हणतो हे इतिहासाचं मूल्यमापन नाही. त्यामुळे तुम्हाला असामान्य, मग लेनिन असेल, मार्क्स स्वतःसुद्धा असेल, तो म्हणतो की मी, कारण त्यांनी खरंच आहे कम्युनिझम काय फक्त मार्क्सने नाही सांगितला, त्याच्या आधी कम्युनिझमच्या आयडिया सांगितल्या गेलेल्या होत्या. तेव्हा अशा प्रकारे इतिहासाची एक वेगळी मीमांसा आपल्याला मार्क्स देतो. आणि म्हणून जेव्हा आपण आजच्या समाजामध्ये येतो, तुम्हाला वाटतं की भारतात आज काय करावं, तर भारतातली आजची व्यक्ती, भारतातला आजचा कामगार हा तुम्हाला त्याच्या सर्वांगाने समजावून घ्यावा लागेल. भारतातल्या कलोनियल हिस्ट्री तुम्हाला विचारात घ्यावी लागेल. शिक्षण घ्या, उदाहरणार्थ साधीच गोष्ट घ्या. आता एक शिक्षण हे यूजर पे, यूजर चार्जेसवरती चालावं का स्टेट फंडेड असावं, आता एक मोठा वादाचा विषय आहे. वादाचा असून येतो पण आहे, समजा जर असेल तर त्याचा विचार कसा करावा, तर कोणीतरी सांगेल बघा त्या देशामध्ये शिक्षणाला अमुक अमुक अशी पद्धती आहे, मी तर त्याची असावी. पण शिक्षण, इथलं शिक्षण आणि इथल्या इथल्या परिस्थितीच्या, इथल्या व्यवस्थेच्या गरजा आणि इथलं शिक्षण आणि तिथलं असं तुम्ही वन टू वन नाही सांगू शकत ना. म्हणजे तुम्हाला तुलना करताना ही ऐतिहासिक पद्धती नेहमी डोक्यात ठेवावी लागेल, हे त्याचं मेथडॉलॉजिकल. आता पुढचा मुद्द्याकडे आपण जाऊ. मार्क्सनी केलेलं, मार्क्सवादाचा दुसरा भाग जो आहे, ते त्यांनी केलेलं भांडवलशाहीचं विश्लेषण किंवा त्याचं अर्थशास्त्र. आता हे जे मी वेगळं सांगतो आहे, हे वेगळंसुद्धा एका मर्यादित अर्थानेच वेगवेगळं आहे. म्हणजे मार्क्सची मेथड त्याच्या इकॉनॉमिक्सपेक्षा फार वेगळी करता येईल अशातला भाग नाही आहे. पण त्यातल्या त्यात मार्क्सनी हे दाखवून दिलं आणि त्याच्यासाठी त्यांनी कॅपिटलचे 3 व्हॉल्युम्स लिहिले मोठे. मार्क्सनी हे दाखवून दिलं की भांडवलशाही व्यवस्था शोषणावरती आधारलेली आहे. कोण म्हणेल की शोषण तर समोर दिसतंय आम्हाला, त्यात काय मार्क्सनी दाखवून दिलं वेगळं? मार्क्सनी हे दाखवून दिलं की तुम्ही ज्याला बाजाराचे नियम म्हणता, ते बाजाराचे नियम पाळले जात नाहीत म्हणून शोषण आहे असं नाही, ते पाळले जातात म्हणूनच शोषण आहे. म्हणजे त्यांनी भांडवलशाहीच्या बाजाराचे जे नियम आहेत ते तंतोतंत पाळून जरी कारभार झाला तरी, तरी म्हणण्यापेक्षा तरच, कसं शोषण होतं कामगाराचं हे लॉ ऑफ व्हॅल्यू ज्याला म्हणतो, मूल्य सिद्धांताच्या रूपानं दाखवून दिलं. आता तो मूल्य सिद्धांत जो आहे, हा मूल्य सिद्धांत पुन्हा इथं विस्तारामध्ये सांगणं शक्य नाही, पण त्यातले काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे मी सांगतो. मार्क्सने दाखवून दिलं की कुठल्याही संपत्तीची निर्मिती ही श्रमातून होते. श्रम हा एकमेव उत्पादक घटक आहे. म्हणजे कोणी म्हणेल की मग भांडवल काय, वस्तू काय, साधनं काय, मशीन काय, आमचं इंजिनिअरिंग काय, त्याला काहीच व्हॅल्यू नाही का? त्याला व्हॅल्यू आहे, पण कशी? तुमचं जे मशीन आहे हे मशीन कसं तयार होतं? ते कुठल्या तरी श्रमातून तयार होतं आणि ते कंझ्युम केलं जात नाही, बाजूला ठेवलं जातं, म्हणूनच ते मशीन असतं. नाहीतर ते साधं कमॉडिटीज झाली असती ना. तुम्ही मशीन जेव्हा निर्माण करता किंवा मशीन विकत घेतो कोणतरी, का विकत घेऊ शकतो? याचा अर्थ कुठेतरी बचत केलेली असते, म्हणजे कुठेतरी एक सरप्लस त्याच्याकडे आलेलं असतं, भले कर्जावर आलेलं असेल, कोणतरी कर्ज दिलेलं असेल. हे कुठेतरी वर्कड जे आज आपण निर्माण करतो ते उपभोग घेत नाही, कुठेतरी बाजूला ठेवतो. हे जे वर्कड निर्माण होतं त्याच्यातून मशीन, त्याच्यातून भांडवल तयार होतं. म्हणजे मूळ प्रश्न जो आहे, संपत्ती कशातून तयार होते? तर ती श्रमातून तयार होते.
थोडंसं मला वाटतं तुम्ही इकॉनॉमिक्सची तुम्हाला बॅकग्राऊंड नाही तर थोडं परत सांगतो. कुठल्याही आता आपण भांडवलाविषयी बाजूला ठेवू, ही वस्तू तयार करायची काय लागेल, श्रम लागेल, कोणी मिळेल, कौशल्य पण लागेल. कौशल्य म्हणजे काय लागेल,